छगन भुजबळांची मनोज जरांगे पाटलांवर जाहीर टीका, थेट जरांगेंचे शिक्षणच काढलं. ओबीसींच्या आंदोलनावेळी छगन भुजबळ यांनी चिथावणीवर भाषण केली. तलवारी गंजले आहेत घासून ठेवा, त्याला दंगल घडवायची आहे, आमचे 56% मराठे आहेत, असं वक्तव्य मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलं होतं. यावरून राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर निशाणा साधला. चला उठा आयुष्याच्या मशाली पेटवा असं उदाहरण दिलं, म्हणजे कायम मशाली पेटवून ठेवायच्या का? त्यांनी आता शाळेत जायला हवा असा टोला छगन भुजबळ यांनी लगावला आहे. येवला येथे पत्रकारांशी संवाद साधताना छगन भुजबळ म्हणाले की तुझे कितीही 56% असू दे किंवा 100% असू दे, आम्हाला काही फरक पडत नाही. आम्ही कुठे सांगितले तलवारी काढा, प्रश्न विचारायला शिका, जागृत व्हायला शिका, असं सांगण्यासाठी उदाहरणे दिले जातात. तुझ्याकडे तर पिस्तूलधारी आहेत, वाळू माफिया, अजून काय काय माफिया तुझ्यासोबत आहेत, तुझ्या आजूबाजूचे कार्यकर्ते शोधले तर अनेक जण सापडतील, असा पलटवार भुजबळांनी केला आहे. हे बघा, मुस्लिमांना ओबीसीत आरक्षण द्या अशी मागणी कोणी केली? त्यांना म्हणा तुला तुझा अभ्यास कमी आहे, तुला माहिती आहे का 25 वर्षापूर्वीच मुस्लिम समाजातील या घटकांना, जे बागवान आहेत म्हणजे माळी, जे मणियार आहेत म्हणजे कासार, जे खाटीक आहेत म्हणजे कुरेशी, अशा ओबीसी घटकांना आरक्षण दिलेलं आहे. आणि त्यावेळेला स्वतः जे सिनेस्टार दिलीप कुमार यांनी त्याच्यामध्ये पुढाकार घेतला होता, ते माझ्याकडे आले. ते त्यावेळेला विलासराव देशमुख जे मुख्यमंत्री होते त्यांच्याकडे सुद्धा गेले, पवारसाहेबांकडे गेले, आणि त्याच वेळेला जे इथला व्यवसाय आणि तिकडचा व्यवसाय त्याचं जे साम्य आहे त्या त्या लोकांना मिळालेलं आरक्षण दिलं आहे. त्यांना उगीच माहीत काही नसतं हो, काय बोलायचं म्हणून बोलायचं, कधी मुसलमानांना खुश करण्यासाठी तर कधी धनगर समाजांना खुश करण्यासाठी, कधी वंजारी समाजांना खुश करण्यासाठी. त्यांना म्हणून तू त्यांची काळजी करून तुला एक अभ्यास करावा होता. आणि त्यासाठी जे आहे, तुम्हाला कल्पना नाही, शब्बीर अन्सारी नावाचे जालन्यातलेच एक मुसलमान समाजाचे पुढारी, त्यावेळेला सुद्धा वाद निर्माण झाला की आमच्या मुसलमानांमध्ये जाती नाहीत, अमुक नाहीत, तमुक नाही. त्यावेळेला त्या शब्बीर अन्सारी यांना मुसलमान समाजातून सुद्धा विरोध झाला, पण त्या विचारांनी तास सोडले नाही, जिल्ह्या जिल्ह्यात गेले, गावागावात गेले आणि त्याच्यामध्ये यश मिळवलेलं आहे. आता सुद्धा ते आमच्या स्टेजवर नेहमी असतात. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, नाशिक.